दंडवत प्रणाम चक्रधर स्वामींची एक कथा म्हणजे स्वान्याचा सजा मी तुम्हाला सांगणार आहे ही एक घडलेली गोष्ट आहे चक्रधर स्वामींच्या काळातील स्वामी सालबर्डीजवळील डोंगरात एका झाडाखाली बसले होते दाट जंगल होते वेगवेगळ्या प्रकारचे झाडे उंच उंच वाढलेली होती वेली गवत हवेवर डोलत होते माणसाचे येणे जाणी मात्र नव्हते स्वामींनी डोळे लावून घेतले होते जगातील प्राणीमात्रांचे कल्याण स्वामी चिंतित होते इतक्यात एक गोजीरवाना ससा धावत आला तो खूप घाबरला होता कापसाच्या गोठ्यासारखा पांढरा स्वच्छ दिसणारा ससा इकडे तिकडे धावत होता तो लपण्यासाठी जागा शोधत होता स्वामी असणार्य झाले होते त्यांनी मांडी घातली होती परंतु उजवा गोडगा मात्र थोडा वर उचललेला होता सशाला लपविण्यासाठी ती जागा सापडली व ती मांडीखाली लपला स्वामींचे प्रेमळ स्पर्श होताच तो ससा शांतपणे स्वामींच्या मांडीखाली बसू राहिला त्यांची भीती आता पळून गेली होती प्रत्यक्ष परमेश्वराजवळ आल्यावर त्याला कोणतेही भय राहणार आईजवळ जसे लहान मूल शांत झोपते तसे तो ससा शांतपणे डोळे मिटून स्वामींच्या मांडीखाली बसला होता तेवढ्यात गडबड झाली चार जंगली कुत्रे मोठ्याने झेप घेत येत होती एकमेकांच्या पुढे पळत होती इकडे तिकडे पाहून वास घेत होती स्वामींच्या जवळ येऊन ती कुत्रे थांबली कुत्र्यांच्या पाठीमागे त्याचे मालकी धावत आले ते उघडे बंब होते रंग काळा होता डोळे विस्तारासारखे लाल भडक दिसत होते त्यांना पाहताच भीती वाटत होती ते सगळे इकडे तिकडे पाहताच स्वामींच्या जवळ आले आतापर्यंत मोठमोठ्याने ओरडणारे गडबड गोंधळ करणारे ते शिकारी स्वामींना पाहताच थपकले त्यांचे वागण्यात बदल झाला स्वामींच्या नुसत्या दर्शनाच्या त्यांच्यात बदल झाला ते क्रूरपणा रागीटपणा विसरले शांत झाले त्यांच्यातला एक जण हात जोडून पुढे आला भीत भीत स्वामींना म्हणाला की स्वामी आपल्या मांडीखाली एक ससा लपला आहे तो आम्हाला द्या स्वामी काहीच बोलले नाही ते शिकारी पुढे आला म्हणाला स्वामी अ आमच्या पैजेचा ससा आहे ज्यांचा कुत्रा याला पकडेल तो जिंकेल तो सर्वात मोठा अशी पैज आमच्यात लागली आहे तरी तो परत द्या त्याच्यावरून आमचे भांडण होते मारामाऱ्या होतील त्यांच्यात ते बोलणे ऐकून स्वामींचे डोळे उघडले सर्वांकडे दयाळूपणे पाहिले परमेश्वराची ती कृपाळू नजर पडताच सर्व शिकारी आपला स्वभाव विसरले त्यांच्यात ते मोठा बदल झाला त्यांनी खाली मान घातली स्वामी आपले प्रेमळ वाणीने बोलू लागले अरे तुम्ही वेड्या आहात या गरीब प्राण्याने तुमचं काय नुकसान केले आहे हा जंग हा जंग जंगलातच गवत खातो झराचे पाणी पितो तुम्हाला काय त्रास देतो का मग त्याला एक मा मारत प्राण्यांना ठार मारणे हे पाप आहे दुसऱ्याला दुःख देणे वाई वाईट असते तुम्ही असे वाईट वागू नका दुसऱ्याला त्रास देऊ नका आता हा माझा झाला आहे माझ्याजवळ येणारा दुःख कसे लाभणार त्याला सुखच मिळणार तुम्ही आता परत जा हा तुम्हाला मिळणार नाही स्वामींचे ते प्रेमळ बोलणे ऐकून शिकाऱ्यांमध्ये बदल झाला एकमेकावर रागाने सुरू काढणारे ते शिकारी नम्र झाले आपण यापुढे असे वागणार नाही अशी शपथ घेऊन त्यांनी स्वामींच्या क्षमा मागितली व ते जंगलात निघून गे गेले ते गेल्यावर स्वामींनी आपल्या मांडीवर उचलून उचलले व त्याने सामान्य अशा प्राण्याला महात्मा म्हटले व जाण्याचा आज्ञा केली स्वामींचा स्पर्श झाल्यामुळे तो अमर झाला आहे त्याचे शरीर सोन्याचे झाले आहे अदृश्य रूपाने तो अजूनही सालबर्डीच्या डोंगरात फिरत असतो जे भाग्यवान असतील त्यांना स्वामींचे ते श्रेष्ठ भक्त दिसतो आपण सालबर्डीला गेलं की आपल्याला ससिक रक्षण स्थळाजवळ ही लीळा आठवते तो ससा आठवतो स्वामीचे ते प्रेमळ वागणे आठवते हृदयाने दयाने भरून येते या सालबर्डीच्या डोंगरात स्वामी बारा वर्षे राहिले पशुपक्ष्यावर प्रेम केले योगीनं मुक्ताबाई हिने दिलेले जंगली फळे एकंदमुळे आनंदाने खाल्ली जंगली फुलांच्या पूजा स्वीकारली असे होते स्वामींचे दयाळू आणि प्रेमळ या कथेचं तात्पर्य म्हणजे कोणालाही त्रास देऊ नका लहान प्राण्यावर दया करा हिंसा सोडा प्रेम जोडा अशी आपल्या चक्रधर स्वामींची शिकवण होती आणि ही अशाच नवनवीन गोष्टी चक्रधर स्वामींच्या महान बापांताच्या आपल्याला ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनेलला शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा सर्वांना दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर